नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे। नवरात्रीत देवीला फुलोरा करण्याची पद्धत असते तो फुलोरा म्हणजे काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत असते यात करंजा आणि कडकपुऱ्या साटोऱ्या केल्या जातात फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया पंचमी सप्तमी अष्टमी या दिवशी करावा देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो पूजा करताना आपण यथा देहे तथा देवे हा भाव ठेवून पूजा करत असतो त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू का ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची ही पद्धत चुकीची आहे त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो समर्पण भावनेने अर्पण करतो देव नैवेद्य द्विकरतो आणि म्हणजे काय तर अर्पण करण्याचा भाव पाहून वास घेतो